नमस्कार, मी दीपाली जठार। माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एक जबरदस्त अशी चवील असणारी रेसिपी, ती आहे मुघलाई चिकन। तर चला पाहूया साहित्य। अर्धा किलो चिकन घेतलं, इथे मध्यम आकाराचे तुकडे आहेत, एक मोठा चमचा धने पावडर, एक मोठा चमचा गरम मसाला, साधारण अर्धा एक इंच आल्याच तुकडा, सहा लसूण पाकळ्या, दोन मोठे आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत, सहा काजू एक तासभर आधी मी भिजत ठेवले होते, अर्धा कप दही आहे 100 मिली आहे, आणि दोन मोठे चमचे फ्रेश मलाई, हळद अर्धा चमचा लागेल छोटा। तर आधी सगळ्यात आधी चिकनला आपण मॅरिनेट करणार आहोत। तर थोडीशी हळद, मीठ आणि लाल तिखट हे घालून आपण मॅरिनेट करणार आहोत चिकनला। 15 ते 20 मिनिट आपल्याला हे मॅरिनेशन ठेवायचे। फ्रेश क्रीम आपण चिकनमध्ये सगळ्यात एंडला घालणार आहोत, किंवा सर्व्ह करताना वरती आपण ती घालणार आहोत, गार्निशिंगसाठी म्हणू शकता तुम्ही। तर मी ते 2 चमचे लाल तिखट घातले, बेडगी मिरची वापरली आहे मी, ती जास्त तिखट नसते। तर ते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। तर चमच्याने हे होत नाही आहे, मी हाताने एक तर व्यवस्थित मिक्स करून घेते। प्रत्येक पीसला आपलं मीठ, हळद आणि तिखट चांगलं मिक्स झालं पाहिजे, लागलं पाहिजे त्याला ते। हे 15 ते 20 मिनिट आपण मॅरिनेशन ठेवणार आहे, तोपर्यंत आपला मसाला वाटून होईल आणि कांदा पण आपला भाजून होईल। तोपर्यंत आरामात 1-20 मिनिट जातील आपले, आणि आपलं चिकन देखील छान मॅरिनेट होईल। आता हे लाल तिखट, मीठ आणि हळद हे प्रत्येक पीसला मी व्यवस्थित लावलं आहे, हे बघा तुम्ही पाहू शकता। आता हे झाकण ठेवून आपण साईडला ठेवूयात, आणि आपलं जे वाटण आहे, मसाला आहे, त्याची तयारी करूयात। तर सगळ्यात आधी एक मिक्सर जार घेऊयात, त्यात भिजवलेले काजू, आलं आणि लसूणचे तुकडे हे दोन्ही घालायचे। इथे आपण धने वापरले असते तर आपण धने इथेच वाटणात घातले असते, पण आपण इथे धने पावडर घेतली आहे, त्यामुळे आपण ह्या मसाल्यात नाही घालत आहोत, ती डायरेक्ट फोडणीतच वापरूयात। तरी काजूची पेस्ट करताना साधारण 3-4 चमचे पाणी लागलं आहे, तर पेस्ट छान झाली आहे आपली। आता फोडणीची तयारी करूयात। तर एक कढई गरम करून त्यात 2 मोठे चमचे तेल घालायचे, तेल गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा, कांदा आपल्याला व्यवस्थित गुलाबी रंगावर चांगलं भाजून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरच हा कांदा भाजला आहे मी। कांदा आता आपला चांगला भाजून झाला आहे, सॉफ्ट पण झाला आहे आणि रंगही बदलला आहे। तर यात आता आपण लाल तिखट घालूयात 2 चमचे। आपण मॅरिनेशनमध्ये सुद्धा 2 चमचे घातलेत, त्यामुळे आपण हिशेबानेच लाल तिखट घालणार आहोत। ही बेडगी मिरची असल्यामुळे कमी तिखट असते, त्यामुळे इथे मी परत 2 चमचे घालत आहे। धने पावडर आणि गरम मसाला हा देखील इथे तेलातच आपण भाजून घेणार आहोत। तर हे तेलामध्ये आता आपण साधारण मिनिटभर व्यवस्थित भाजून घेऊयात, मिक्स होईल ते व्यवस्थित। हे आता व्यवस्थित तेलात मध्ये व्यवस्थित भाजलंय। आता यात आपण जे काजू, आले, लसूणची जी पेस्ट केली आहे ती घालूयात। काजू आपण कच्चे वापरलेत, त्यामुळे ते इथे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आपण ह्या चिकनच्या रेसिपीमध्ये शिजवताना कुठेही पाण्याचा वापर नाही करणार आहोत, तर मसाला वाटताना जेवढा पाण्याचा वापर केला आहे तितकाच। आणि आता जे काजूची आपण पेस्ट जारमध्ये केली, त्यात 4 चमचे पाणी घातले मी, आणि ते घातले
हे पाणी आपल्याला काजू शिजण्यासाठीच आटून जाईल, ते व्यवस्थित हलवायचं आहे. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे इथे. आपल्या इथं काजू पेस्टसुद्धा व्यवस्थित भाजून झाली आहे, तेल सुटत आले त्याला. आता आपण दही घालूयात. दही घालून आपल्याला फक्त मिक्स करायचं आहे, कारण मसाले सगळे तर आपले भाजून झाले आहेत आधीच. आपली ग्रेव्ही ही दह्याचीच असणार आहे. थोडं तेल सुटण्यासाठी एक मिनिटभर आपण झाकण ठेवणार आहोत. आपल्या आता मसाल्याला तेल सुटले छान. आता यातच जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे आपलं ते घालायचंय. चिकनमध्ये हळद आणि मीठ आहे, त्याला परत पाणी सुटणार आहे. आणि जे पाणी सुटेल आणि जे दह्याचं जे तेल सुटेल यातच आपल्याला हे रेसिपी पूर्ण शिजवायची आहे. चिकन हे पूर्ण शिजवायचं आहे. आणि आता गॅस आपल्याला एकदम लो करायचा आहे. एकदम लो गॅसवरतीच आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे. म्हणजे हे चिकन शिजताना जो मसाल्यांचा जो स्वाद आहे तो व्यवस्थित चिकनच्या आतमध्ये मुरेल. आता झाकण घालून एक 15 मिनटं आपण असंच ठेवणार आहोत. मध्ये मध्ये आप तुम्ही चेक केलं तरी चालेल. तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही आता पातळ झाली आहे. आपल्या चिकनला बरंच पाणी सुटलं आहे हळद मिठामुळे. तुम्हाला ग्रेव्ही जर घट्ट हवी असेल तर तुम्ही अजून थोडं हे आटवू शकता. मंद गॅसवर शिजवल्यामुळे चिकन देखील आपलं व्यवस्थित शिजले. मी ही ग्रेव्ही इतकीच पातळ ठेवणार आहे, त्यामुळे आता ही आपली डिश तयार आहे. ही अगदी बाहेर रेस्टॉरंटमध्ये खाल्यासारखी लागते. दह्याची चव जाणवणारसुद्धा नाही. गरम मसाल्याचा स्वाद खूप छान उतरतो याच्यामध्ये. ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही परत कधीच हॉटेलमध्ये खायला जाणार नाही. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.